नमस्कार नमस्कार आपले नाव गाव पत्ता सगळं माझं नाव विष्णू वामनराव पाखरे राहणार वांजा उमरत तालुका जालना अरे ही व्हरायटी तुम्ही कुठून मागवली ही मी चोपड्याचे जाधव काका आहे त्यांच्याकडून ही व्हरायटी मागवली मी ही व्हरायटी ऍक्च्युली कुठली ही ऍक्च्युली व्हरायटी नरेश शेठ गुजरातचे त्यांचा मी युट्यूबवर व्हिडिओ पाहिला आणि त्यांना कॉल केला आणि त्यांनी मला जाधव काकाचा नंबर दिला मी त्यांच्याकडून मग ही व्हरायटी मागवली बरं तुम्हाला ही व्हरायटी आज रोजी कशी काय आज रोजी माझ्या हिशोबानं ही व्हरायटी नंबर एक आहे वैरायटी का नाम क्या है वैरायटी का नाम है प्रांची गोल्डी 333 क्योंकि मार्केट में आपको भी पता है 333 के नाम से काफी सारी आती है फिर लोग हमारा नाम खराब करते हैं तो वाकई में आपको ये प्रांची गोल्डी 333 वाकई में सेठ जी मेरे पास दूसरे भी बहुत वैरायटी है लेकिन सबसे अच्छी मेरे को ये लगी अभी तक आप कॉटन की खेती कर रहे हो उसमें दूसरी कंपनी की वैरायटी के सामने क्या है इसमें दूसरी कंपनी के सामने एकदम बढ़िया वैरायटी है अभी मेरे पास चार पांच वैरायटी है दूसरे भी लेकिन उसके सामने सबसे भारी है आपके गांव में कितने पैकेट लगे थे हमने कम से कम 17 पैकेट लगाए वाले इस साल फर्स्ट टाइम में 17 पैकेट जहां जहां लगे वहां सब जगह पे ऐसा ही है अभी इतनी टिंडे ऐसी है अभी आपको मैं बताता दूसरी खेत में जाके बहुत भारी वैरायटी मैं तुम ये खालून का सोडले मी ये एक केटा पाउडर आणि जीवरस सोडले एक वे लिक्विड जीवरस लिक्विड जीवरस तुम्ही जर जीवरस ट्रिपल वन जर दिला असतं ना याच्यापेक्षा तिचा फरक डबल जाणवला असता आणि मी प्रत्येक शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की केटा पावडर ही एक अशी चीज आहे की ती जमिनीतलं कार्बन वर करते जमिनीत आपली जे जमिनीत कार्बन बसलेलं आहे ना ते कार्बन अपटेक होतं ते कार्बन अपटेक झाल्यामुळे झाड आणि त्याच्या फांद्या नाही मी केटा पावडर टाकल्यापासून जिना ग्रीप घेतलं करेक्ट हे आता तुम्ही बोलले खरं केटा पावडर जब से डाला मैंने तब से ग्रीप लिया उसने केटा पाउडर में वाकई में क्या है आपको पता एक तो कार्बन है दूसरा उसमें जड़ों में लगने वाली फंगस के जो भूर्सी बोलते हैं वो जड़ों की भूर्सी खत्म करती है और तीसरा वो सुअर को भी खेत में नहीं आने देती केटा डालो तो 15-20 दिन तक आपके खेत में जंगली सुअर नहीं आएगी अच्छा। ये फायदे है किसानों ने बोले जो केटा कोई सुअर के लिए हमने निकाला नहीं है लेकिन किसानों ने बोला है कि सर जब से केटा छोड़ा तब सुअर ने डैमेज करना बंद कर दिया आते निकल जाते लेकिन कोई नुकसान नहीं करते और केटा पाउडर 1 किलो केटा पाउडर 1 ट्रॉली गोबर खाद बराबर काम है 1 किलो केटा पाउडर 1 ट्रॉली गोबर खाद बराबर काम है क्योंकि आपने बोला ना कि केटा पाउडर के बाद उठा तो गोबर वाले खेत में कैसा पौधा होता है वैसा आज बन गया ना तुम्ही केटा पावडर ही महिन्यातून दोनदार भी सोडली 450 रुपये एकर काही विषय खर्च नाही पण त्याचा तुम्हाला आता आपण शेणखत टाकू शकत नाही आणि जे ओलं शेणखत टाकलं त्याच्या बुरशे जास्त होते त्याच्यापेक्षा हे रेडीमेड आपल्याला सगळं मिळत आहे ना केटा पावडरचा आणि प्रत्येक आता इथे जेवढे तुमचे आपले बांधव आहेत सगळ्यांनी जर कधी जीवरस 111 डिलाईट आणि फास्ट या 3 गोष्टी एकदा सोडायच्या आहेत फक्त त्याच्यानंतर आपल्याला काय सोडायचंय केटा पावडर जर तुम्ही सोडत राहिले आता खत द्यायचं आहे त्या खतामध्ये सुद्धा तुम्ही केटा मिक्स करू शकता ते दाणेदार मध्ये पण आहे आणि लिक्विड मध्ये जीवरस स्प्रे मे बी आता ना सेट स्प्रेवाला जीवरस आता ट्रिपल 1 जीवरस ड्रिंचिंग वाला 3 तरह का जीवरस आहे और सीजर शूटर बिटाना की आपल्या भगवान ने किती निकाले सीजर शूटर की 1 पावर निकली आहे सीजर शूटर बिटाना की 1 पावर निकली उसके बाद भी आपको लगा होगा कि खाद दिया ऐसा रिजल्ट मिला एकदम अच्छा यहाँ तो काफी सारे शेतकरी भाई आए हैं तो उन लोगों को कैसा लगा आप बताओ आपको कैसी लगी है वैरायटी आप बताओ मैं बोला ना अच्छी लगी ना ये करनी चाहिए कि नहीं करनी चाहिए करनी किसानों को बताना चाहिए कि वैरायटी करने में मजा है कि नहीं मजा है ना तो अशोक दादा और ये वैरायटी के नाम से जो मार्केट में जो चल रहा है तो आप अपने मराठी लैंग्वेज में बता दो आपली व्हरायटी याला आपण प्रांची गोल्डी 333 म्हणतो आणि मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आहे 333 नावाने चालू आहेत इकडे तिकडे कंपनी की काफी सारी व्हरायटी आहे त्या व्हरायटी म्हणजे कसं कोणी कोणत्या कोणत्या शेडचा आहे आणि तिथे नाव दिलेलं आहे 333 पण ते आपल्या प्रत्येक मी शेतकरी बांधवांना सांगितलं बा तुम्हाला जर प्रांची गोल्डी 333 घ्यायची आहे तर नरेश कृषी केंद्र गुजरात इथे कॉन्टॅक्ट केला म्हणजे तुम्हाला सगळं ट्रीटमेंट तुम्हाला सगळं टोटल ते व्हरायटी ओरिजिनल व्हरायटी काय जे आज तुम्ही बघताय लाईव्ह जे बघताय की या व्हरायटीची खासियत काय आहे आणि व्हरायटी कशी आहे हे तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट दिसतंय आज सगळं